ह्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत जे आम्ही गेले अडीच वर्ष नाही गेले पाच वर्ष वारंवार सांगत होतो की वीरप्पन गँगनी महानगरपालिका लुटण्याचं काम केलेलं आहे. जो जे आमचं म्हणणं होतं, जे आमचा आरोप होता, मला असं वाटतं त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम हे कॅगनी केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचं असं ऑडिट डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये 700 जणांचा स्टाफ आहे. त्याचे मुख्य लेखापरीक्षक मला असं वाटतं काळे म्हणून कोणतरी आहेत, जे राज्य शासनाने महानगरपालिकेत पाठवलेले आहेत. मग असं असताना गेल्या 3 वर्षात या सगळ्या अनियमितता होत असताना महानगरपालिकेचं ऑडिट डिपार्टमेंट का झोपा काढत होतं का? त्यांना एखादी त्याच्यात क्वेरी, ऑडिट क्वेरी किंवा एखादी अनियमितता का आढळली नाही? का कॅगला येऊन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला? आणि या सगळ्या ज्या अनियमितता आढळलेल्या आहेत, मला असं वाटतं ह्याचा पाठपुरावा होणं गरजेचं आहे. याच्या संदर्भातला FIR हा EOW कडे रजिस्टर झाला पाहिजे. आणि नुसती कॅगच्या अहवालावर नाही तर या सगळ्या भ्रष्टाचाराच्या समूळ चौकशी झाली पाहिजे आणि याच्यात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. वारंवार सातत्याने या गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्यासमोर मांडलेल्या आहेत गेल्या 3 वर्षात. आणि ज्या गोष्टी आम्ही मांडल्यात त्याच गोष्टीवर शिक्कामोर्तब कॅगने केलंय. मिठी नदी साफ करण्याचा कंत्राट हा सर्वात मोठा घोळ आहे हे आपल्याला आठवत असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलेलं की कशा पद्धतीने हा घोळ आहे, कशा पद्धतीने तिथे कचराच काढला जात नाही. म्हणून आमची तेव्हा मागणी होती की तिथे CCTV लावावेत जिथे साफसफाई होते. मग त्या का लावण्यात आल्या नाहीत? तर या सगळ्या पाठीमागे जर कोण असेल तर एक सक्रिय वीरप्पन गँग आहे आणि हे वीरप्पन गँगचेच कारनामे आहेत. मी त्यावेळेलाही म्हटलेलं की वीरप्पननी जंगलात जेवढं लुटलं नसेल त्याच्यापेक्षा जास्ती या वीरप्पन गँगने महानगरपालिकेला लुटलेलं आहे. सावरकरांबद्दल बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही, अपमान सहन करणार नाही. म्हणजे काय करणार हे बोलले का सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब? उद्या समजा पुन्हा राहुल गांधी बोलले तर पुन्हा का फक्त सामना आग्रा लिहिणार आणि घरीच बसून अंडी उभवणार? करणार काय तुम्ही? याचं उत्तर कुठेही नाही. आपलं बोलायची कडी बोलाचा भात, हे म्हणणार अपमान सहन करणार नाही, ते तिथे अपमान करत राहणार. तुम्ही त्याच्यावर कारवाई काय करणार? तुम्ही त्याच्यावर ऍक्शन काय घेणार? तुम्ही काँग्रेस बरोबर असलेली युती तोडणार का? महाविकास आघाडीतनं बाहेर पडणार का? नाही, कारण तुम्हाला सत्तेची अतिशय लालसा आहे, त्यामुळे तुम्ही काही करणार नाही. हे फक्त बोलायची कडी आणि बोलाचा भात आहे, हे सगळं मॅच फिक्सिंग आहे. हे असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही आणि भीक पण घालत नाही. हे भरपूर प्रकार सगळ्यांनी करून बघितले. या गोष्टींना घाबरणारा राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक नाही. पण जर कायदा सुव्यवस्था राज्यात राखायची असेल तर सरकारने तातडीने पावलं उचलावी, जे कोण धमकी देणारे आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर मग कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्याला महाराष्ट्र सैनिक जबाबदार असणार नाही. निश्चितपणे आज आमच्या ठिकठिकाणी जसं सन्माननीय राजसाहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की दक्ष राहा, महाराष्ट्र सैनिक दक्ष झालेला आहे, दक्ष आहे. आणि जिथे जिथे या प्रकारचा लँड जिहाद चालू आहे तिथे तिथे आमचा आवाज उठवला जाईल आणि त्याच्याविरुद्ध लढा आम्ही उभारू.